अकोला में डाकी रोड पुलिस द्वारा मोटरसाइकिल चोरी करने वाले दो लोगों को गिरफ्तार किया गया है। उनके पास से मोटरसाइकिल वाहनों को जब्त करने में डाकी रोड पुलिस को सफलता मिली है। पकड़े गए आरोपियों के नाम शुभम विजय अम्बिलवादे उम्र 20 वर्ष शेगांव वेंकटेश नगर जिला बुल्ढाना निवासी, अक्षय संजय तराड़े उम्र 30 वर्ष एसबीआई कॉलोनी शेगांव जिला बुल्ढाना निवासी दबोचे के हैं। इस कार्यवाही को जिला पुलिस अधीक्षक संदीप खुगे, अपर पुलिस अधीक्षक अभय डोंगरे, एसडीपीओ सुभाष दूधगांवकर, पुलिस निरीक्षक किशोर जुनखरी, इनके मार्गदर्शन में पुलिस उप निरीक्षक संभाजी हिवाले, पुलिस हेड कांस्टेबल दीपक ताड़े, सुनील तोपकर, असद खान, प्रवीण इंगले, मंगेश इंगले, मंगेश गिते, राजेश ठाकुर आदि ने अंजाम दिया है। पुलिस स्टेशन डापकी रोड अकोला अंतर्गत चोरीच्या ज्या मोटरसायकल आहेत त्या संबंधाने गुन्हे रजिस्टर आहेत आणि बऱ्याच दिवसापासून हे चोर नियमित आपल्याकडे बाईक चोरी करताना लक्षात येत होतं। बऱ्याच दिवसापासून यांचा मागोवा होता, परंतु काही ते आपले आमची डीबी टीम वरिष्ठांचं मार्गदर्शन यानुसार काय झालं की गुप्त बातमीदार जे लावले होते त्या अनुषंगानं आपल्याला हे दोन चोर मिळालेले आहेत। त्यांच्याकडून आपण गुन्ह्यातील पोलीस स्टेशन डापकी रोड येथील गुन्ह्यातील 3 बाईक रिकवर केलेल्या आहेत। एक बाईक बाळापूर येथील असल्याची समजते आणि गुन्हा करतेवेळेस वापरलेले इतर त्यांच्या ज्या दोन बाईक आहेत अशा एकूण 6 बाईक आपण आज रोजी आपल्या तपासादरम्यान जप्त केलेल्या आहेत आणि त्या अनुषंगाने जे आरोपीचा PCR घेऊन आणखी काही उघड होते का याबाबत आणखी सखोल तपास करीत आहोत। आरोपी हे शेगाव येथील आहेत आणि शेगावपासून ही जवळच असल्यामुळं या त्यांच्या ज्या मूळच लक्षात घेऊन काही CCTV फुटेजचा आधार वरिष्ठांचे वेळोवेळी लाभलेले मार्गदर्शन माननीय SP साहेब, ॲडिशनल साहेब, दूधगावकर साहेब, SDP सर यांच्या मार्गदर्शनानुसार ते आमची DB टीम तिथले अधिकारी पोलीस स्टेशनचा स्टाफ यांनी वारंवार कसोशीन तपास करून एक चांगल्या प्रकारचं एक बाहेर हे चोर पकडून आपल्याला एक डिटेक्शन प्राप्त झालेलं आहे। भविष्यात सुद्धा आणखीन यांच्याकडून काही निघेल या पद्धतीने आमचा तपास चालू आहे। मिस एन न्यूज के लिए अकोला से असगर खान की रिपोर्ट।